आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, क्वेश्चन हा एक प्रोजेक्ट बेसिस आहे। विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम इंटरनेट प्रिपेअर अ स्लाइड ऑफ व्हेरियस स्टेजेस ऑफ मायटोसिस। मायटोसिसचे वेगवेगळे स्टेजेस आपण काय करायचं आहे पाहायचे आहेत, त्यांचे स्लाइड्स बनवायचे आहेत अँड ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप। तर या आधी आपल्याला हे बघायचं आहे की वेगवेगळे मायटोसिसचे स्टेजेस काय आहे। तर मायटोसिसचे स्टेजेस आपण इंटरनेटवरून ही माहिती घेतलेली आहे, त्याचे स्लाइड्स आपण सेपरेट पण बनवू शकतो। फर्स्ट सुरुवात होते इंटरफेजनी, नंतर फर्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये प्रॉपर मायटोसिसची, ती प्रोफेज आहे। त्यानंतर सेकंड आहे मेटाफेज, थर्ड आहे ॲनाफेज, फोर्थ आहे टिलोफेज आणि त्यानंतर सायटोकायनेसिस। तर यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट असा करायचा आहे की आपल्याला ऑनियन पील घ्यायचं आहे, ऑनियन घ्यायचं आहे, त्याचं पीलिंग करायचं, त्यामध्ये आयोडीनचे काही ड्रॉप्स टाकायचे, नंतर ह्याला कव्हर स्लिपने कव्हर करायचं आणि मग मायक्रोस्कोप खाली आपण बघायचं आहे। ह्याला कोणत्या मायक्रोस्कोप खाली? कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली याला ऑब्झर्व करायचं आहे। तर हे सगळं एक्सपेरिमेंट करताना आपल्याला हे वेगवेगळे जे स्टेजेस आहेत आपल्याला दिसतील। तर स्टेजेस प्रोफेज पासून स्टार्ट करायची आहे। प्रोफेज ही फर्स्ट स्टेज झाली। मेटाफेज म्हणजे मेन ज्या स्टेप्स आहेत ते मी सांगत आहे। थर्ड जी आहे ॲनाफेज, फोर्थ जी आहे टिलोफेज आणि लास्टला आपल्याला जे पाहायला मिळेल ते आहे सायटोकायनेसिस। तर याचे तुम्ही सेपरेट स्लाइड्स बनवू शकता। मायक्रोस्कोप खाली ज्यावेळी तुम्ही ऑब्झर्व कराल ह्या गोष्टी तर त्याचे इमेजेस घेऊ शकता आणि आपण आपल्या जे पण एक्सपेरिमेंटल बुक आहे त्याच्यामध्ये स्टिक करू शकता। थँक्यू।